भाजपमधल्या 2-4 लोकांना हाताशी धरून कशा पद्धतीने वेगळं क्रिमिनल सिंडिकेट चालविलं जात आहे याची माहिती पंतप्रधान कार्यालयास देण्यात आल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयाकडे कागदपत्र सोपवल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. केंद्र सरकारकडून कारवाईची अपेक्षा नाही, कारण केंद्रातल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशांनुसार महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या सुडाच्या कारवाया सुरू आहेत. जणू काही केंद्रीय तपास यंत्रणांना संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रातच काम आहे, महाराष्ट्रातच सर्व काही घडतंय, महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करायचं, खोटी प्रकरणं खोटे पुरावे उभे करायचे अशी चिखलफेक सुरू आहे. पण जे चिखल फेकत आहेत त्यांचे हात देखील किती बरबटलेले आहेत हे सुद्धा देशाला कळायला हवं असं राऊत म्हणाले आहेत. याच्या मागे कोणतं क्रिमिनल सिंडिकेट आहे, मोठ्या प्रमाणात आहे, त्या संदर्भातली माहिती मी काल प्रधानमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द केलेली आहे. हा एक रेकॉर्ड आहे की आम्ही तुम्हाला कळवलं आहे आणि तुम्ही काही करत नाही आहात या सगळ्या विषयावर. महाराष्ट्रातलं तपास यंत्रणा याच्यावरती काम करतील. महाराष्ट्रात सुद्धा राज्याच्या तपास यंत्रणा आहेत, अगदी ओडब्ल्यू पासून परत आर्थिक गुन्हे शाखा असेल किंवा अन्य असतील, गुन्हे अन्वेषण विभाग असेल, त्या आपापल्या पद्धतीनं काम करतील. पण तुमच्या केंद्रीय तपास यंत्रणा काय करताय?